स्वामी सेवाभावी संस्था श्रीधर सेवा संघ या खरतर दगड़भाव आते आज ही उपस्थित सर्व मेजी साहब आते माला फक्त एकच वाटतं की आज जो कोरोना की साथ चालू है ती महामारी चालू है जो तो घर अपने कुटुंबाचं संरक्षण करता है आणि हे असताना या गोरगरिबांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहण्याचं काम खऱ्या अर्थानं पुढाऱ्यांनी करणं गरजेचं होतं। त्यामध्ये मी कोणत्या पुढाऱ्याचं नाव घेत नाही, परंतु ज्या पुढाऱ्यांना तुम्ही आपलं बहुमोल मत देऊन यांना राजकारणात संधी दिली, मला आता असं वाटतं की तुमचं बहुमोल मत हे तुम्ही त्यांना फक्त पैसे कमावण्यासाठी दिलेलं आहे, कारण आज खरं तुमच्या पाठीशी त्यांनी उभं राहिलं पाहिजे होतं। आणि आज या परिस्थितीमध्ये हे सेवाभावी संस्थेचे मेजर खऱ्या अर्थानं आज या गोरगरिबांची सेवा करत आहात आणि मी या साहेबांच्या बरोबर मी या संस्थेत नाही आहे, पण मला या संस्थेचं काम आवडतं म्हणून मी यांना माझा वेळ देतोय। पण लक्षात घ्या, आज खऱ्या अर्थानं देव सुद्धा आपल्या कुलपत बंद आहे आणि हे मेजर आपल्यासाठी आज खऱ्या अर्थानं देवच आहे। मी जास्त काही सांगणार नाही मेजर साहेबांबद्दल, परंतु त्या दिवशी एका भरतगावमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता, अचानक एक मला 85-85 वर्षाची म्हातारी आमचं अचानक लक्ष नव्हतं, मेजर साहेबांच्या डायरेक्ट पायावर तिने डोकं ठेवलं, आम्ही ती लगेच ही गेलो, पण अचानक तो प्रसंग घडला म्हणजे लोकांना असं ऊर भरून येतं की कोणतरी आमच्यासाठी आहे। या परिस्थितीमध्ये लोकांची अपेक्षा काय असते की कुणीतरी आमच्यासाठी यावं, आमची विचारपूस करावी, बाबा तुम्ही उपाशी आहात का, तुमची तब्येत कशी आहे, काय आहे, सगळी अर्थव्यवस्था गडबडीत झालेली आहे, घरात लोकांच्या धान्य नाही, पैसे नाही, काय नाही, दोन आपुलकीचे शब्द जरी या लोकांनी तुमच्या पैसे उच्चारले तरी तुम्हाला थोडं बळ येतं। आणि हे कारण सुद्धा ही मंडळी घराच्या बाहेर येत नाहीत, कारण ही मंडळी फक्त त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाचं संरक्षण करण्यात मग नाही। आणि आज ही मेजर मंडळी आज त्यांच्या कुटुंबाचं सर्व वाऱ्यावर सोडून आज आपल्यासाठी काम करत आहेत। मी एकच सांगतो मेजर साहेब, तुम्हाला ही जनता मी म्हणतो खरंच आज देवाच्या पेक्षा तुम्हाला आम्ही तुमचे तुम्ही आम्हाला पूज्य आहात असं आम्हाला वाटतं। आणि हे सर्व करीत असताना कुठेही तुम्हाला आम्ही सुद्धा कमी पडणार नाही असा शब्द देतो। आणि या गोरगरिबांची सेवा करण्यासाठी आपल्याला भगवंतानी एकदम उदंत आयुष्य आणि निरोगी आयुष्य देवो अशी मी भगवंताच्या प्रार्थना सांगतो।